बेदाण्याच्या 14 दिवाळीपूर्वी शून्य पेमेंटसाठी बंद ठेवण्यात आले. येणे देणं पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला होता आणि मंगळवारी म्हणजेच 16 नोव्हेंबरला येणं देणं पूर्ण करून सौदे सुरू करण्याचं नियोजित होतं. पण बेदाणा व्यापाऱ्यांकडून अजूनही शून्य पेमेंट पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे सांगली तासगाव बेदाणा व्यापारी असोसिएशननं शून्य पेमेंट पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. परिणामी काय तर बेदाण्याचे सौदे लांबणीवर पडलेत. मग हे शून्य पेमेंट नक्की काय असतं, त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा होतो आणि सौदे लांबणीवर पडल्याचा बाजारावर रेटवर काय परिणाम होईल, सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती नक्की बघा. दरम्यान 2 दिवसांपूर्वी बेदाणा व्यापारी संघटनेची बैठक झाली. या बैठकीत शून्य पेमेंट पूर्ण झालं नसल्यानं व्यापारी संघटनेनं येत्या मंगळवारपर्यंत म्हणजेच 23 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर बुधवारी 24 नोव्हेंबरला बाजार समितीची सर्वसाधारण बैठक होणार आहे. त्या बैठकीत पुन्हा शून्य पेमेंटबाबत चर्चा केली जाईल. या बैठकीत किती व्यापाऱ्यांनी शून्य पेमेंट पूर्ण केलंय याची माहिती समोर येईल आणि त्यानंतरच येणं देणं पूर्ण झालं असेल तरच बेदाण्याचे सौदे गुरुवार 25 नोव्हेंबरपासून सुरू होते. सध्या द्राक्ष हंगामही सुरू झालाय. ज्या शेतकऱ्यांचा बेदाणा शिल्लक आहे ते शेतकरी बेदाणा विक्री करून बागेसाठी लागणारा पैसा उभा करतात. पण सध्या बेदाण्याचे सौदे सुरू नसल्यानं शेतकऱ्यांना पिकासाठी पैसा कसा उपलब्ध करायचा असा प्रश्न पडलाय. एका बाजूने शून्य पेमेंटसाठी मुदत वाढ दिली असली तरी व्यापाऱ्यांकडून येणं देणं पूर्ण करण्यासाठी हालचाली कुठंच दिसत नसल्याचं चित्र आहे. मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही झिरो पेमेंटची प्रक्रिया ही वेळेत पूर्ण झालेली नाहीये. त्यामुळंच मुदत वाढ मिळाली असून वाढीव मुदतीत तरी येणं देणं पूर्ण होईल का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, ॲग्रोवन डिजिटल.